नमस्कार, मी रीना, रीना इंडियन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला भेंडी। भेंडी घेतलेली आहे 1/2 किलो, मी अगोदरच तळून घेतलेली आहे तेलामध्ये छान, आणि त्याला लागणारे साहित्य दाखवते। एक कांदा, दोन कांदे घेतलेले आहेत, पेस्ट करून घेतलेली आहे कांद्याची, आणि दोन टमाटर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये राई टाकून मी त्याचा पण पेस्ट करून घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट, मीठ स्वादानुसार, फोडणीला राई, जिरा, लाल तिखट, किचन किंग मसाला, हळदी, धने पावडर आणि कोथिंबीर। मी भेंडीला अगोदरच फ्राय करून घेतलेले आहेत, 1 चम्मच तेल टाकून छान स्वच्छ कापून धुवून घेतलेले आहे, त्याच्यानंतर फ्राय केलेली आहे, आणि असं मधातून एक चिरा मारून घ्यायचं भेंडीला छान। जेणेकरून आपला मसाला ह्या भेंडीमध्ये जाईल। आता मी गॅस ऑन केलेली आहे, कढई ठेवलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता, मला जास्त तेल लागते म्हणून मी जास्त टाकते। तेल आपलं तापलेलं आहे, आता राई टाकते याच्यामध्ये। राई तळतळली की जिरा घालूया। त्याच्यानंतर पेस्ट केलेला कांदा, मिक्स करायचा। कच्चाच कांदा पिसून घेतलेला आहे मी, भाजलेला नाही आहे। दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं कांदा। कांदा आपला झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घालतो, भाजून घ्यायचं कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट। एक मिनिट छान परतत राहायचं कांद्यामध्ये।
असं तर खूप लवकर जाईल. याच्यामध्ये आपण मसाले घालूया. एका चम्मच हळद, किचन किंग मसाला अर्धा चम्मच, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि मिरची पावडर. छान असे पर एक जीव करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे पिसलेले टोमॅटो घालूया. आणि मीठ थोडी कोथिंबीर घालायची. थोडं आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून हा मसाला शिजू द्यायचा. फक्त 2 ते 3 मिनिट. आता आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण भाजी करतो. मसाला छान झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये मी भेंडी घालते. छान मिक्स करून द्यायचं. जास्त वेळ लागणार नाही कारण की मी अगोदरच तळून घेतलेले आहे. तर निम्मा आपली अर्धी भेंडी शिजून गेलेली आहे. इथे फक्त आपल्याला 5 मिनिटं मसाल्यामध्ये होऊ द्यायची आहे. ही भेंडी झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण आपली भाजी बघू. आपली भाजी झालेली आहे. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया भरपूर. छान मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स, मी तुम्हाला नेहमी सांगते, एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्ही. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली भाजी आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. मी शो करते. खायला खूप टेस्टी लागते. प्रतिम कलर आलेला आहे आपल्या भेंडीच्या भाजीला. मसाला भेंडी आहे ही. या प्रकारे एकदा तुम्ही ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला.
फ्रेंड जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. थँक्स.